महाराष्ट्र अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटेटिव्ह प्लेअर ॲपचे पुण्यात उद्घाटन झाले असून सकारात्मक विचार व वेळेचे नियोजन आवश्यक आहे अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली आहे. काळानुसार बदलणाऱ्या गोष्टींचे ज्ञान घेतलं पाहिजे. चांगली पुस्तकं वाचण्यासह सकारात्मक विचार आणि वेळेचं योग्य नियोजन केलं तर जीवनात यशस्वी होता येतं. संभाषण कला ज्ञानाची आस असावी. त्यातून आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होत जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत नवीन ज्ञान कौशल्य आत्मसात करावीत असा सल्ला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी विद्यार्थ्यांना दिला. रीडर्स क्लब एज्युकेशन ग्रुपच्या महाराष्ट्र अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या कॉम्पिटेटिव्ह प्लेअर ॲपचे उद्घाटन झालं. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार आर टी देशमुख, संधी अधिकारी धीरज मोरे, उद्योजक जितेंद्र सावंत, महाराष्ट्र अकॅडमीचे डॉक्टर अभिजित देशमुख, पंकज तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तकं वाचली पाहिजेत असं आपण नेहमी म्हणतो. एकेका पुस्तकामध्ये इतक्या गोष्टी असतात, कोणाचे अनुभव असतात, अनेक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या असतात, शिक्षणाबद्दल, विज्ञानाबद्दल, राजकारणाबद्दल, आर्थिक विषयाच्या संदर्भात. ही सगळी माहिती जितकी जास्त आपल्याला येईल तितकी जीवनामध्ये ती उपयोगी पडते. अनेकांना हे करत असताना आपला वेळ कसा वाया जातो हेच कळत नाही. आणि तुम्हा तरुण मित्रांना तर हे सांगितलंच पाहिजे की तुम्ही तरुण आहात, म्हाताऱ्यासारखे वागू नका, पण तरुणासारखं वागताना भान ठेवून वागा. हे अशाकरता सांगतो की आज तुमच्या वयामध्ये बाजारात येणारी सगळी पुस्तकं तुम्हाला माहिती तरी व्हायला पाहिजेत. कुठलं आहे, कोणाचं आत्मचरित्र आहे. एक आत्मचरित्र जर तुम्ही वाचलं, तुम्हाला मी आठवण करून देतो, कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव आपण ऐकलं असेल. ह्या माणसांनी शिक्षणाकरता इतकं काम केलं आणि आज रयत शिक्षण संस्था म्हणून जी आपल्या राज्यात आहे त्याचे ते संस्थापक होते, पायोनियर होते. आज शेकडो शाळा कॉलेज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाऊराव पाटलां, कर्मवीर भाऊराव पाटलांच्यामुळे. हे भाऊराव पाटील जेव्हा साताऱ्यातले मुलांना गोळा करायचे, शिक्षण करायचे, तेव्हा आत्तासारखी हॉस्टेल नव्हती, हॉटेल नव्हती, फिया बिया भरायचे पैसे अडचणी होत्या. मोरेसाहेब कर्मवीर भाऊराव पाटील एक पोतं घ्यायचे आणि त्याच्यात लोकांच्याकडे जाऊन मुठभर धान्य मागायचे. आणि आपल्या वसतिगृहात जी मुलं राहतात त्यांना संध्याकाळी गिरणीतनं दळून आणून चार लोकांच्या मदतीने जेवण द्यायचे. इतकं पोतं जड व्हायचं की त्यांना उचलायचं नाही. शिक्षणाकरता लोकांनी असं काम केलं हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. हे जर कळलं नाही तर शिक्षणाचं महत्त्व कळत नाही आणि म्हणून ते कर्मवीर झाले. शिक्षण सम्राट वेगळेत, मी त्याचा उल्लेख आज करत नाही. हे सम्राट बिंबटाने काही होत नाही तुम्हाला सांगतो. सम्राट म्हणलं की कसं असतं, जुन्या काळात आपल्याला माहिती आहे की सम्राट म्हणलं की तो राजा, त्याच्या हातात तलवार आणि सपासप फांडतो आहे लोकांना. अशा सम्राटांचा शिक्षण क्षेत्रात काही उपयोग नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी त्यांना पदवी दिली, लक्षात ठेवा, अशांचा उपयोग आहे. आणि म्हणून ह्याही क्षेत्रात शिक्षण, आणि आता तर संगणकाचं युग आलं आहे, बसल्या बसल्या जगातली सगळी माहिती आपल्याला. आता अनेक लोकांना, आज आपण या युगात आहोत, फोन देखील ऑपरेट करता येत नाहीत काही काही लोकांना. म्हणजे एकदा असं झालं, आम्ही एका ठिकाणी बसलो, एक कार्यक्रम चालू होता आणि पहिल्या रांगेत एक खूप प्रतिष्ठित माणूस बसला होता. आता त्याच्याकडे फोन होता, कार्यक्रम सुरू झाला, फोन वाजायला बोंबलायला लागला, त्याला कसा बंद करायचाच माहिती नाही. तो इकडे तिकडे बघायला लागला, शेवटी शेजारच्यांनी तो काढला, बघितलं, ऑफ केला आणि ठेवून दिला. आता फोनसारखी गोष्ट ह्या स्पर्धात्मक युगात, संगणकाच्या युगात आपल्याला माहिती पाहिजे. आज अनेकांना ती माहिती नसते. ह्याला वयाची काही अट नाही आहे, कोणी काय शिकावं, माणसांनी मरेपर्यंत शिकावं लक्षात ठेवा, कारण मेल्यानंतर मग काही शिकता येत नाही. त्यामुळे मरेपर्यंत शिकावं आणि ह्याच्यातला वाटता कामा नये. अनेकांना काही वेळेला हे माझं काम नाही, मी कसं करू, मित्रांनो हे असं बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला तुमचा वेळ हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे हातात त्या मुठीमध्ये आपण वाळू धरली आणि ती सोडायला लागलो तर एक दिवस संपून जाते. तसं आपलं आयुष्य मुठीत धरलेलं,
ते कणाकणानी सेकंदा सेकंदानी मिनटा मिनटांनी तासा तासांनी आणि दिवसा दिवसांनी कमी होत जातं. बघा, मी नेहमी माझ्या भाषणात मुलांना सांगतो तुम्हाला जगात सगळं परत मिळवता येईल. माझं घड्याळ हरवलं, मी बाजारात जाऊन दुसरं आणू शकतो. माझा शर्ट खराब झाला, फाटला, मी बाजारातनं दुसरा शर्ट आणू शकतो. काहीही गेलात तर तुम्ही बाजारात, घर पडलं तरी परत नवीन बांधू शकतो. गेलेला पैसा परत कमवू शकतो, समजा चोरीला गेला परत कमवेन, पण गेलेली वेळ परत आणता येत नाही. तुम्ही आज आणि मी इथं बसलोत, आज तारीख आहे 12, महिना आहे सप्टेंबर, साल आहे 2018, उद्या तारीख आहे 13. 12 तारीख ही तुमच्या माझ्या आयुष्यातनं कायमची गेली, लक्षात ठेवा. ती परत कधीच येणार नाही. तुम्ही मरेपर्यंत काय, मेल्यानंतर ही तारीख नाही येणार, दुसरी येईल. आणि म्हणून गेलेला वेळ कधीच परत येत नाही, म्हणून त्या वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून मी अनेक माणसं बघतो की ती मिनटामिनटाचं नियोजन करतात, तासा तासाचं नियोजन करतात, आणि आपण मात्र करत नाही. आपला कसा कुठे किती वेळ जातो हे विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाही. आपला कॉम्पिटिटिव्ह प्लेअर या ॲपचा आज लाँच होता, लाँच इव्हेंट होता. कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातून आत्ता जे विद्यार्थी येतात स्पर्धा परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी, त्यांना आपले मंत्री असतील गिरीशजी बापट साहेब किंवा आता कृष्णप्रकाश सर आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं यासाठी हा आपण आज कार्यक्रम घेतला होता. IRS धीरज मोरे सर आहेत, त्यांच्याकडून पण मार्गदर्शन झालं. तसंच ॲपमधून मुलांना स्टडी मटेरियल मिळावं या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आज घेतला होता. जसं आपलं सरकार आत्ता डिजिटलायझेशन या दिशेने चालू आहे, तर त्याच अनुषंगाने आम्ही विचार केला की जर सगळीकडेच डिजिटलायझेशन होत आहे तर MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षा याच्यात पण आपण डिजिटलायझेशन आणू. आणि त्याच अनुषंगाने आम्ही हे ॲप लॉन्च केलं. ह्याच्यामध्ये आपल्याला स्टडी मटेरियल ऑनलाईन मिळतं. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती नसते की पुणे मुंबई अशा शहरांमध्ये येऊन त्यांनी शिक्षण घ्यावं. मग तशा विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना आपण मोफत हे स्टडी मटेरियल पुरवत आहोत. आपण अँड्रॉइड असेल, आपला ॲपल डिवाइस असेल, त्याच्यामध्ये ॲप स्टोअर, प्ले स्टोअर याच्यावरती जाऊन हे मोफत ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ह्याचा फायदा घेऊ शकता. मी आणि पराग आमचे सहकारी, आम्ही महाराष्ट्र अकॅडमीचे संचालक आहोत आणि माझं नाव आहे डॉक्टर अभिजित देशमुख. थँक्यू.